गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली 10वीची वार्षिक परीक्षा 51 दिवसांवर आलेली आहे आणि या 51 दिवसात आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या परीक्षेमध्ये अतिशय चांगलं यश मिळवणार आहोत। आपली जी 10वीची परीक्षा आहे ती 15 मार्चपासून सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून बरोबर 51 दिवस आपल्या हातात आहे आणि या 51 दिवसात जर आपण मनापासून दररोज फक्त घड्याळाचे 4 तास जरी अभ्यास केला तरी या 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची वार्षिक परीक्षा हिचं आपण स्वागत करायला पाहिजे। हिचं स्वागत करण्याचं कारण असं आहे की 10वीची ही जी वार्षिक परीक्षा आहे ती आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये कलाटणी देणारी एक संधी आहे। या 10वीच्या परीक्षेनंतर आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचे जे मार्ग आहेत ते उपलब्ध होत असतात, म्हणून ह्या 10वीच्या जी परीक्षा आहे तिचं खूप महत्त्व आहे। आणि या 10वीच्या परीक्षेमध्ये जर आपण मनापासून अभ्यास केला, सुरुवातीपासून अभ्यास केला, तर आपण जेवढे मार्क ठरवतो तेवढे मार्क आपल्याला मिळू शकतात आणि त्यानंतर आपल्याला ज्याही क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण भरपूर प्रगती करू शकतो। त्यामुळे ही जी 10वीची परीक्षा आहे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप मोठी संधी आहे। जे विद्यार्थी असं मानतात की ही मोठी संधी आहे, त्या या परीक्षेसाठी पहिल्यापासून तयारी करतात। ज्यांना अजूनही त्याचं महत्त्व समजलं नसेल त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही। 51 दिवस म्हणजे काही कमी वेळ नाही आहे, कारण तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे। परंतु जर तुम्ही ठरवलं, ध्येय निश्चित केलं, तर अजून देखील तुम्हाला या 10वीच्या वार्षिक परीक्षेत 90%पेक्षा जास्त मार्क्स किंवा तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क्स नक्की मिळू शकतील, याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 7-8 वर्षापासून वेलकम 10वी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारं, प्रेरणा देणारं व्याख्यान देत असतो। आणि अभ्यास करताना आपल्या मनाची मदत कशी घेता येईल याचं त्यांना गायडन्स करत असतो। या उपक्रमामध्ये अनेक शाळांशी माझा संपर्क आलेला आहे, अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातले शेकडो विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी संकल्प केला आणि 90%पेक्षा जास्त मार्क, जवळजवळ 98%पर्यंत मार्क मिळवलेले विद्यार्थी आपल्या या परिसरात आहे। तर ही काही खूप अवघड अशी गोष्ट नाही आहे। 10वीच्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे, हे ज्यावेळेस तुमच्या मनाला पटतं, तुम्ही आजूबाजूला बघतात की आपल्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने अभ्यास करून यश मिळवलेलं आहे आणि हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्या मनामध्ये जागृत होतो त्यावेळेस तुम्हालाच ते खात्री वाटू लागते आणि तुम्ही ते यश मिळवता आणि त्यानंतर तुमचं उदाहरण इतर विद्यार्थ्यांना आम्ही देतो की बघा या विद्यार्थ्यांनी निश्चय केला, या विद्यार्थ्यांनी संकल्प केला आणि त्यांनी जेवढे ठरवले तेवढे मार्क्स त्याला मिळालेले आहे। त्यामुळे 10वीची ही जी परीक्षा आहे या अतिशय चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे। या संधीचा तुम्ही सगळ्यांनी निश्चित उपयोग करून घ्यावा आणि तुम्ही निश्चित उपयोग करून घ्याल याची मला खात्री आहे। विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर विजय गोळेसर या नावाचं जे चॅनल आम्ही चालवतो त्यावर 10वीची ही परीक्षा कशी द्यावी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, परीक्षेसाठीचं जे अभ्यासाचं टाइमटेबल आहे ते कसं बनवावं, ते कसं फॉलो करावं आणि तुम्हाला जे अवघड वाटणारे विषय आहेत ते तुम्हाला सोपे कसे करता येतील याचे अनेक व्हिडिओ आहेत। तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते। ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे त्यांच्यासाठी आमचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाईड करणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे हाच वेलकम 10वी या कार्यक्रमाचा उद्देश आहे।
आणि तो जर सफल झाला तर आम्हाला त्यात निश्चितच आनंद मिळणार आहे। त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजेल त्यांनी हे व्हिडिओ पहा आणि या 51 दिवसांमध्ये निश्चित चांगलं अभिनंदनीय यश तुम्ही मिळवू शकाल, ते मिळवा। तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।